कोशांस आयसोटोन्स विकासाच्या मायसोटोन्स आयसोटोन्स म्हणजे काय याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. आयसोटोन्स एलेवन सायन्स स्ट्रक्चर ऑफ एटम्स कंडिशन अबाउट आयसोबार आयसोटोन्स अँड आयसोटोन्स इज थर्ड टर्म्स. आयसोबार्स मीन्स अणू ज्या मूलद्रव्यांचं अणुकोन सारखं असतं त्याला म्हणायचं आयसोबार्स. आयसोटोन्स ज्या मूलद्रव्यांचा अनुक्रमांक सारखा असतो त्याला काय म्हणायचं आपल्याला तर आपल्याला आयसोटोप्स म्हणायचे. मग भिन्न मूलद्रव्य किती मूलद्रव्य एकूण 118 मूलद्रव्य आपल्याला त्यामध्ये आपल्याला अनुलोधन आपल्याला टॅक्चर करत असताना त्या ठिकाणी प्रोटॉन आणि न्यूट्रॉन किती ते आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागत असते. ॲटॉमिक मास अनुलोधन म्हणजे काय ॲटॉमिक मास. मग आयसोटोप्स आज क्रम पाहिजे आपल्याला. Isotopes are defined as the atoms of different elements having the same number of neutrons. असे भिन्न मूलद्रव्य आहेत त्यांचं न्यूट्रॉन हे सारखेच असतात त्याला नाव द्यायचं आपल्याला आयसोटोप्स. मीन्स आयसोटोप्स आर डिफाइंड एज द एटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स हैविंग द सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन इन देयर न्यूक्लियर एटॉमिक मास नोन एज आयसोटोप्स. त्याला आपल्याला आयसोटोप्स. मग आपण काही एक्झाम्पल बघूया आता बोरॉन ॲटॉमिक नंबर 5 ॲटॉमिक मास 11 अँड कार्बन ॲटॉमिक नंबर 6 ॲटॉमिक मास नंबर 12. मग या ॲटॉमिक नंबर हे झेड अक्षर दिसतात. ॲटॉमिक मास और ॲटॉमिक मास नंबर हे अक्षर दिसतात म्हणजे मग आपल्याला याचं कॅल्क्युलेट करायचं. मग किती आपल्याला जे इलेक्ट्रॉन आपण काय म्हणजे न्यूट्रॉन सारखे असतात द बोरॉन अँड कार्बन हॅविंग 6 न्यूट्रॉन किती ॲटममध्ये 6 आहे. मग कसं कॅल्क्युलेट करायचं आपण बघा ॲटॉमिक मास ऑफ बोरॉन किती आहे 11. बोरॉनचा ॲटम नंबर 5 आहे ॲटम मास नंबर 11. मग प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज असते. मग प्रोटॉन किती असते ॲटममध्ये 5. ह्याला आपण प्रोटॉन म्हणूया बरोबर आहे. ह्याला आता सेट करतो काय म्हणतात प्रोटॉन. तर प्रोटॉन जे आहे 5 आणि 6 न्यूट्रॉन 6 प्लस 5 11 11 ॲटम मास नंबर कशाचा येते आपल्याला बोरॉन बरोबर आहे. तसंच ॲटॉमिक मास ऑफ कार्बन 6 आणि ॲटॉमिक मास नंबर किती आहे ॲटॉमिक मास वे 12 हे बरोबर प्रोटॉन 6 आणि न्यूट्रॉन 6 6 प्लस 6 इक्वल टू 12. मग आपल्याला त्या ठिकाणी ॲटॉमिक मास नंबर आपण दिली गेला 12 आपण इथे जे कार्बन ॲटॉमिक मास नंबर 12. मग आपल्याला ह्या ठिकाणी न्यूट्रॉन बोरॉनमध्ये न्यूट्रॉन 6 आहे आणि कार्बनमध्ये न्यूट्रॉन 6 आहे म्हणून याला आपल्याला आयसोटोन्स म्हणायचं. काय म्हणायचं दिस इज युअर एक्झाम्पल आयसोटोन्स. ओके टू नॅचरल आयसोटोप्स ऑफ क्लोरीन. क्लोरीन जे दोन आयसोटोप्स आहेत त्यामध्ये आपण बोलणार क्लोरीनचा ॲटम नंबर 17 आहे ॲटम मास 35 आणि क्लोरीन आला तर क्लोरीन ॲटम नंबर 17 आहे ॲटम मास 37. रेशो रेशो दिला आता रेशो 3:1 आणि नाव द ॲव्हरेज ॲटॉमिक मास. मग आज आपला ॲव्हरेज ॲटॉमिक मास कॅल्क्युलेट करायचा आहे. मग हा आपला प्रॉब्लेम दिलेला आहे क्लोरीनचा आयसोटोप दिलेला आहे आपल्या या ठिकाणी. मग आपला आयसोटोप म्हणजे काय अनुक्रमांक सारखा आहे अणूचं वजन भिन्न आहे मग याचा अनुक्रमांक किती क्लोरीनचा इथं 17 आहे आणि ॲटॉमिक मास काय 35 आहे क्लोरीनचा ते आयसोक्लोरीनचं काय ॲटॉमिक मास 37. सोल्यूशन किंवा आयसोटोप्स ऑफ क्लोरीन आपण दिलेले रेशो आपल्याला दिलेला आहे या प्रॉब्लेममध्ये काय कॅल्क्युलेट करायचं आहे ॲव्हरेज ॲटॉमिक मास करायचं. मग कॅल्क्युलेशन्स द ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ क्लोरीन इक्वल टू मग 3 या क्लोरीनच्या ॲटॉमिक मासला मल्टिप्लाय करायचं. मग 3 × 35 काय प्लस हा 1 या ॲटॉमिक मासला आपल्याला मल्टिप्लाय करायचं 37 बेरीज केली किती ॲटम आपल्याला ॲटॉमिक मास प्लस 1 हे ॲटम पॅरामीटर 4. मग आपण सगळ्यांचं सॉल्व केलं गुणाकार केला 105 प्लस 2 गुणाकार येत आहे 35 × 3 चा
and 1 into 37 is 37. 3 plus 1, 4. After that, we go to calculate the ratio part plus 37. After that, it should be based upon 4. Average atomic mass equal to 35.5 U. Yeah, any unit of the atomic mass, okay, that's it.